या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। सोलापूर तालुक्यातील पेहे, नेमतवाडी, नांदोरे, सांगवी, बागलकोट या सर्व गावांना मुख्य दळणवळणासाठी असणाऱ्या रस्त्यास तलावाचे स्वरूप येत असून येथील प्रशासन गेली 12 वर्षे या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत दखल घेत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते विजयानंद पांडुरंग हक्के यांनी प्रशासनावर खंत व्यक्त केली आहे। सदरच्या गावांना जोडणारा मुख्य शासकीय रस्ता हा गेली 12 वर्षे झाली तरी देखील येथील अधिकारी वेळकाढूपणा करून दुर्लक्ष करीत आहे। 12 वर्षापूर्वी माध्यमांच्या योग्य पाठपुराव्यामुळेच रस्ता दुरुस्त करण्यात आला होता, त्यानंतर आज या रस्त्यास प्रशासनाने पुन्हा दुर्लक्ष केल्याने अक्षरशः तलावाचे स्वरूप आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत असून वरील नमूद गावातील सर्व नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। सध्या या रस्त्यावरील 10 मिनिटाचे अंतर जाण्यास 1 तासाचा वेळ लागतोय, कारण रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पावसाने भरलेले आहे। यावरून या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था दिसून येते। दरम्यान हा रस्ता खड्डेमय झाल्याने पेहे, नेमतवाडी, नांदोरे, सांगवी, बादलकोट या गावातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे। करकंब ते नांदोरे हा पूर्ण रस्ता खड्डेमय अपघाती क्षेत्र झाल्याने येथे 2 वेळा असणारी एसटी महामंडळाची एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। त्यामुळे येथील महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। प्रामुख्याने विद्यार्थिनींना मोठी समस्या आहे। येथील 5 गावातील लहान मुले, वृद्ध नागरिक व स्त्रिया यांना वेळेत औषधोपचारासाठी वेळेत जाता येत नाहीये। परिणामी अनेक वेळा अनर्थ घडण्याची भीती निर्माण होतीये। सदरचा रस्ता हा खड्डेमय व अपघाती असल्याने यापुढे या रस्त्यावर अपघात घडून जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित अधिकारी यांनाच जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। या 5 गावांचा दैनंदिन दळणवळणाचा रस्ता असल्याने येथील शेतकऱ्यांना शेती उपयोगी खते व पिकांची वाहतूक करणे अशक्य झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग नाराज आहे। या सर्व गावातील शेतकऱ्यांची रस्त्याची दुरावस्थीमुळे होणारी अडचण दूर व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ता विजयानंद पांडुरंग याने रस्त्याचे व्हिडिओ चित्र व रस्त्याचे फोटोही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे। तसेच या 5 गावातील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने रस्ता तत्काळ दुरुस्त करून डांबरीकरण होऊन मिळण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे। आज केंद्र सरकारकडून मोठमोठे नॅशनल हायवेचा प्रकल्प यशस्वी होताना दिसत आहेत, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या गावाला जोडणारा दैनंदिन वापराचा रस्ता खड्डेमय असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय अशी खंत पेहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ता विजयानंद पांडुरंग हक्के यांनी स्थानिक प्रशासनास मागणी केली। तर पहा काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ता विजयानंद हक्के। नमस्कार, आपल्या माध्यमातून रस्त्याची अडचण मांडण्याचे कारण के असे, गेले 10 ते 12 वर्ष झालं करकम ते नांदोरे आणि पेहे ते शेवते हा रस्ता जो आहे येथील प्रशासनातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, वयोवृद्धांना भरपूर मोठ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे। रस्त्यावरती गुडघ्या इतके खड्डे पडलेले आहेत, बऱ्याच वेळा इथून मोटरसायकलवर पडून देखील अपघात घडलेले आहेत। गावाला जी एसटी सेवा होती ते देखील रस्ता व्यवस्थित नसल्याच्या कारणामुळे 2 वेळेस एसटी सेवा होती ते देखील एसटी महामंडळाची सेवा बंद करण्यात आलेली आहे। आज विद्यार्थ्यांना, मुलामुलींना पुढील शिक्षणासाठी पंढरपूर, भोसे अशा ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जावं लागतं, परंतु रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक हाल होत आहेत। त्याचबरोबर जे वृद्ध लोक असतील, काही महिला वगैरे असतील, त्यांना देखील ह्या 5 गावातल्या लोकांना, लहान मुलांना वगैरे औषध उपचारासाठी पुढील ठिकाणी जायचे असेल तर केवळ हा रस्ता उपलब्ध नाही आहे येथे। तसंच शेतकऱ्यांचे जे शेतीविषयक जे काही दळणवळण आहे त्याच्यासाठी देखील रस्ताना व्यवस्थित नसल्यामुळे, केवळ रस्ता नसल्यामुळे आणि येथील प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे येथील 5 गावांचा विकास हा खुंटलेला आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून येथील प्रशासनाला मी असे नम्र विनंती करतो की त्यांनी तात्काळ या रस्त्याची अडचण, येथील लोकांची अडचण, विद्यार्थ्यांची अडचण या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ हा रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात यावे, अन्यथा पुढील काही कालावधीमध्ये येथील गावातील
हे जे बहुसंख्य 5 गावातील शेतकरी आहेत, हे मोठ्या प्रमाणावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि ती वेळ येथील प्रशासनाने आणू नये ही आपल्या माध्यमातून नम्र विनंती। नमस्कार। करकम नांदोरे रस्त्याविषयी आपलं काय मत आहे? करकम ते नांदोरे रस्ता हा पूर्ण खड्डेमय झालेला आहे। पावसाच्या पाण्याने पूर्ण खड्डे भरलेले आहेत। वाहनं चालवायसुद्धा पूर्ण अडचणीत आहे। परवा मी ही गाडीवरून पडलो, जखम वगैरे मला पण झाली, रस्त्याची दुरावस्था झाली।